वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या क्रेडाई नाशिकच्या प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते फितकापून करण्यात आले. या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये अनेक आकर्षक योजनांसह विविध प्रकल्पात फ्लॅट, प्लॉट, फार्म हाऊस, शेत जमीन, शॉप्स, ऑफिसेस, व्यावसायिक जागा, बांधकाम साहित्य, गृहकर्ज आदी सर्व एकाच छताखाली मिळणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवर महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार योगेश गोलप, उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर, मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते दिनकर पाटील, अनिल कदम यांचा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. पुन्हा या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्याचं कारण तेच आहे, कारण आपण आधी सांगितलं की इथलं वातावरण जे आहे, इथला निसर्ग जो आहे, सगळ्या दृष्टीने नाशिक शहर, नाशिक जिल्हा हा एक बहुआयामी आहे, एक आगळा वेगळा आहे. मला प्रत्येकाला वाटतं की मी नाशिकमध्ये या ठिकाणी अनेक आमचे अधिकारी आहेत, रिटायरमेंट कुठे राहणार आहेत तर नाशिकमध्ये मी राहणार आहे, तिथे घर बांधणार आहे, तिथे मी जागा घेऊन ठेवलेली आहे, अशी सगळ्यांची इच्छा असते. आणि म्हणून अशा नाशिक शहरामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्या काही अडचणी आहेत याची जाणीव आम्हाला आहे. नाशिककरांना आपले स्वप्न साकार करण्याची ही अद्भुतपूर्व संधी असल्याचे प्रतिपादन नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी केले. आमचे सर्व जे ग्राहक राजे, त्या ग्राहक राजांचे जे आमच्याकडनं अपेक्षा असते त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मी व माझी पूर्ण टीम ही कटिबद्ध आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. नाशिकचं सायंटिफिक रिसर्च करण्याचं ठरवलं आहे आणि त्यासाठी आम्ही मॅकेन्झी, KPMG तसेच ॲनारॉक अशा मोठ्या ज्या इंटरनॅशनल कंपनीज आहे यांच्याबरोबर चर्चा करतो आहे आणि या कंपनीतर्फे आम्ही आमच्या नाशिकचं पूर्ण सायंटिफिक रिसर्च तयार करून, सायंटिफिक रिसर्च रिपोर्ट तयार करून त्या माध्यमातून नाशिकमध्ये कोणत्या कोणत्या सेगमेंट्सला आपल्याला बिझनेसमध्ये प्रमोशन करायचे आहे, ते कशा पद्धतीने प्रमोशन करायचे आहे याचा पूर्ण 2 वर्षाचा रोडमॅप आम्ही ठरवतो आहे. प्रदर्शनाचे समन्वयक अनिल आहेर व सहसमन्वयक ऋषिकेश कोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा जो गॅप असतो 1 वर्षभरामध्ये, नाशिककरांकडनं सातत्याने मागणी असते की सातत्याने प्रदर्शन व्हावं जेणेकरून नागरिकांना एकाच छताखाली एकापेक्षा अनेक डेव्हलपर्सचे प्रकल्प बघायला मिळतील, हा उद्देश आपण समोर ठेवून हे प्रदर्शन आपण आज इथे आयोजित करत आहोत. इथे उपस्थित डिस्ट्रिक्ट कलेक्टर श्री राधाकृष्णन साहेब यांनीही आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. दिनकर अण्णा पाटील यांच्या मिळणाऱ्या नेहमीच्या सहकार्याबद्दल आणि त्यांच्या इथल्या उपस्थितीबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश वानखेडे, सुनील कोटवाल, राजेंद्र ठक्कर, रवी महाजन, कृणाल पाटील, हितेश पोद्दार, अनिल आहेर, सचिन बागड, हेमंत पारक, समीर सोनवणे, मनोज किवसारा, ऋषिकेश कोटे, गौरव ठक्कर, विशाल शाह, सुशील पागड, राजेंद्र वानखेडे, अंजन भलोडिया, राजेश पिंगळे, अतुल शिंदे, श्रेणिक सुरणा, सचिन चव्हाण, नरेंद्र कुलकर्णी, अनंत ठाकरे, राजेश आहेर, सतीश पवार, निशांत अटल, तेजस चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.